जय भीम मित्रांनो मी राहुल कुमार सकारात्मक राजकारण या शोमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आजचा स्पेशल शो हा मान्यवर कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त मान्यवर कांशीराम यांचा जन्म हा पंधरा मार्च एकोणीसशे चौतीसला पंजाबमध्ये रोपड जिल्ह्यात झाला सीख रामदासिया चमार या कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि रोपड जिल्ह्यामध्येच त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर नोकरीच्या निमित्तानं ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांची ओळख खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरी चळवळीसोबत झाली आणि येथूनच ते रिपब्लिकन पक्षासाठी सुद्धा काम करू लागले त्यानंतर तेन त्यांनी बामसेप नावाची संघटना स्थापन केली आणि बामसेपच्या माध्यमातून मान्यवर कांशीराम यांनी या देशातील राजनीती यशस्वी करण्यासाठी जे अराजकीय मुळं आहेत हे मजबूत होणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर काम करायला सुरुवात केली त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्यासोबत अनेक कर्मचारी जुळले हजारो कर्मचारी जुळले त्यानंतर त्यांनी चौदा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बहुजन समाज पार्टीची स्थापना केली या पक्षाचा उद्देश जो होता तो म्हणजे या देशातील जाती व्यवस्थेमध्ये सगळ्यात खालच्या स्तरावर असलेला एस सी एस टी ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्याचं काम करणे या पक्षाचा मेनिफेस्टो हा भारतीय संविधानाची चौकट होती आणि समता न्याय बंधुता या तत्वावर काम करत असताना अर्थातच या पक्षाची जी विचारधारा होती ती फुले शाहू आंबेडकर पेरियार रामास्वामी नायकर या महापुरुषांच्या विचारधारेला आदर्श मानणारे बहुजन समाज पार्टी एक राष्ट्रीय पक्ष कसा बनला हा एक मोठा आणि अतिशय रंजक असा इतिहास आहे हा आपण या निमित्ताने समजून घेऊयात मान्यवर कांशीरामजींचं इलेक्शन लढताना एक धोरण ठरलेलं होतं एक स्ट्रॅटेजी ठरलेली होती ती काय होती तर सगळ्यात पहिले हारेंगे फिर हराएंगे और फिर जीतेंगे ही पॉलिसी लक्षात घेऊन त्यांनी इलेक्शनला कंटेस्ट करायला सुरुवात केली एकोणीसशे एकोणनव्वदला पक्षाच्या स्थापनेनंतर पहिली विधानसभेची निवडणूक लागली उत्तर प्रदेशमध्ये आणि ही उत्तर प्रदेशची निवडणूक बहुजन समाज पार्टीनं कंटेस्ट केली या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीला तेरा जागांवर विजय मिळाला आणि नऊ पॉईंट चार टक्के एवढं मतदान मिळालं अर्थात बहुजन समाज पार्टी या निमित्ताने या प्रदेशामध्ये उत्तर प्रदेशामध्ये रिकग्नाइज पार्टी मान्यताप्राप्त पार्टी म्हणून रजिस्टर झाली होती भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या पक्षाला चार राज्यामध्ये मान्यताप्राप्त होते त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो आणि कांशीरामजींनी या नियमाप्रमाणे बहुजन समाज पार्टीला राष्ट्रीय पक्ष बनवण्यासाठी तयारी सुरू केली होती उत्तर प्रदेशमध्ये या निमित्ताने बहुजन समाज पार्टी ही रिकग्नाईज झाली होती मान्यताप्राप्त पार्टी झाली होती आता अजून तीन राज्य हे मान्यताप्राप्त करून घेण्याची त्यांची तयारी सुरू झाली त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदचं लोकसभेचं इलेक्शन लागलं या इलेक्शनमध्ये बहुजन समाज पार्टीनं पुन्हा एकदा कंटेस्ट केलं बहुजन समाज पार्टीला पंजाबमध्ये एक लोकसभेची सीट जिंकता आली ती म्हणजे फिल्लोर मतदारसंघामध्ये हरभजन लाखा यांच्या निमित्ताने पहिला खासदार हा पंजाबमध्ये निवडून आला आणि या ठिकाणी पंजाबमध्ये आठ पॉईंट सहा टक्के एवढं मतदान मिळालं निवडणूक आयोगाची अट या ठिकाणीसुद्धा पूर्ण करता आली आणि पंजाबमध्ये पार्टी रिकग्नाईज झाली दोन राज्यांमध्ये पार्टी रिकग्नाईज झाली होती याच निवडणुकीमध्ये मायावती बिजनौर मतदारसंघातून आणि आजमगड मतदारसंघातून रामकृष्ण यादव हे सुद्धा लोकसभेवर निवडून गेले होते या ठिकाणी नऊ पॉईंट नऊ टक्के एवढं मतदान उत्तर प्रदेशमध्ये बी एस पीला मिळालेलं होतं आता बी एस पी दोन राज्यांमध्ये रिकग्नाईज झालेली होती आणखीन दोन राज्याची गरज होती कांशीराम साहेबांनी काम करायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीची विचारधारा वाढवायला सुरुवात केली त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये एकोणीसशे नव्वदला निवडणुका लागल्या त्या पक्षाने कंटेस्ट केल्या पक्षाला या ठिकाणी दोन जागा मिळाल्या परंतु तीन पॉईंट पाच टक्के तेवढंच मतदान मिळालं निवडणूक आयोगाची अट पूर्ण करण्यासाठी जे सहा टक्के मतदान लागणार होतं ते पक्षाला पूर्ण करता आलं नाही आणि पक्ष रिकग्नाईज होऊ शकला नाही परंतु योगायोग आला पुन्हा एकोणीसशे त्र्याण्णवला मध्य प्रदेशमध्ये निवडणुका विधानसभेच्या लागल्या आणि या निवडणुकीमध्ये भरघोस यश बहुजन समाज पार्टीला मिळालं आणि बहुजन समाज पार्टीला या ठिकाणी अकरा जागा मिळाल्या अकरा जागा मिळाल्या त्यासोबतच सात टक्के एवढं मतदान मिळालं अर्थात निवडणूक आयोगाची जी अट होती ही या ठिकाणी पूर्ण करण्यात बहुजन समाज पार्टीला यश आलं आणि पक्ष हा तिसऱ्या राज्यामध्ये रिकग्नाईज झाला तीन राज्य झाले होते आता चौथ्या राज्याची गरज होती बहुजन समाज पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देणारं चौथं राज्य म्हणजे जम्मू आणि काश्मीर आहे ना आश्चर्याची गोष्ट आज आपण जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला आंबेडकरवादी पक्षाचे नामोनिशान दिसत नाही जम्मू आणि काश्मीरमध्ये एकोणीसशे शहाण्णवच्या इलेक्शनमध्ये बहुजन समाज पार्टीला एकोणतीस ज्या जागा लढल्या होत्या त्यापैकी चार ठिकाणी विजय प्राप्त झाला ही एक आश्चर्याची गोष्ट मानल्या जाते जम्मू काश्मीरमध्ये ज्या चार जागा निवडून आल्या त्या होत्या भदरवामध्ये अब्दुल रहमान कठुआमध्ये सागरचंद आर एसपुरामध्ये रामचंद्र आणि सांबामध्ये सोमनाथ हे चार आमदार जम्मू काश्मीरमध्ये निवडून आले आणि या ठिकाणी पक्षाला जे वोट ऑफ पर्सेंटेज मिळालं ते म्हणजे सिक्स पॉईंट फोर आणि अशा पद्धतीनं बहुजन समाज पार्टीनं या ठिकाणी सुद्धा निवडणूक आयोगाची अट पूर्ण केली आणि पक्ष हा रिकग्नाईज झाला आणि या चार राज्यांच्यासहित बहुजन समाज पार्टी हा राष्ट्रीय पक्ष म्हणून एकोणीसशे शहाण्णवमध्ये प्रस्थापित झाला अशा पद्धतीने बहुजन समाज पार्टी हा राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास आला एवढंच नाही मित्रांनो या दरम्यान तीन जून एकोणीसशे पंच्याण्णव ते ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत मायावती या पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीसुद्धा बनल्या एकशे सदोतीस दिवस त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीसुद्धा राहिल्या म्हणजे एकूण बारा वर्षाच्या कालावधीमध्ये एक मुख्यमंत्री आणि चार ठिकाणी मान्यताप्राप्त पक्ष अशा पद्धतीनं देशामध्ये बारा वर्षामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणारा बहुजन समाज पार्टी हा एकमेव पक्ष त्या काळातला होता आणि म्हणून एस सी एस टी आणि ओबीसीचं अल्पसंख्याकाचं राजकारण यशस्वी होऊ शकतं हे मान्यवर कांशीरामजी यांच्या सकारात्मक राजकारणामधून आपल्याला दिसून येतं त्यांनी आखलेली स्ट्रॅटेजी त्यांनी केलेले काम या भरोशावर बहुजन समाज पार्टी एक राष्ट्रीय पक्ष झाला आज त्या पक्षाची काय अवस्था आहे हा भाग निराळा परंतु बाबा के बच्चे बी सरकार बना सकते है होऊ शकत आहे हा सकारात्मक राजकारणाचा विश्वास मान्यवर कांशीरामजींनी आम्हाला दिला आणि म्हणून मान्यवर कांशीरामजींना त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही अभिवादन करतो जय भीम